एक निरागस मुलगा माझ्यासारखा एकटा त्यांच्या तावडीत सापडला आहेत ना, तर त्यांना मजा येते खेचायला. पण मी पण कमी नाही आहे, मी पण वेडसर कलाकार आहे, भयंकर टॅलेंटेड आहे आणि मला खूप अभिमान वाटतो त्याचा. हेमंत ढोमे हा माणूस फक्त पैशांसाठी किंवा चल मिळतं आहे म्हणून करूया असा सिनेमा उभ्या जन्मात बनवणार नाही. तर रिंकूचं एक स्पेसिफिक हसणं आहे, ते हसणं एकदा सुरू झालं की ते अनकंट्रोलेबल आहे, म्हणजे ते दोन दोन तास चालू शकतं. सो हां, हे खऱ्या आयुष्यातही आहे आणि ते आम्हा पुरुषांना करावं लागतं, म्हणजे तोंड बंद ठेवा आणि बॅग उचल हे आम्हाला करावं लागतं. कारण त्यांना आवडतं, एकटा भेटलाय ना एक निरागस मुलगा माझ्यासारखा एकटा त्यांच्या तावडीत सापडलाय ना, तर त्यांना मजा येते खेचायला. पण मी पण कमी नाही आहे, मी पण एकेकीला खोड्या द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्या होत राहणार. वेडसर कलाकार आहे, भयंकर टॅलेंटेड आहे आणि मला खूप अभिमान वाटतो त्याचा. मला छान वाटतं जेव्हा तो एक चांगली गोष्ट घेऊन येतो आणि दो मला असं वाटत असेल की यार मी त्याच्या प्रत्येक सिनेमात असायला हवं, पण मी जर का नसे नाही त्याच्या कुठल्या सिनेमात तरी मला त्या सिनेमाचा खूप अभिमान वाटतो यार, की हे माझ्या मित्रांनी बनवलं आहे. म्हणजे आता सनीसारखा सिनेमा येऊन गेला, खूप सुंदर फिल्म बनवली होती त्यांनी. बघतोस काय मुजराकरसारखा खूप महत्त्वाचा विषय त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीनं मांडला होता. मला छान वाटतं जेव्हा तो अशा चांगल्या चांगल्या गोष्टी करतो आणि मला खात्री आहे की हेमंत ढोमे हा माणूस फक्त पैशांसाठी किंवा चल मिळतं आहे म्हणून करूया असा सिनेमा उभ्या जन्मात बनवणार नाही, ह्याची म्हणजे मी ह्याची गॅरंटी देऊ शकतो. तो असा सिनेमा प्रेक्षकांसाठी कधीच बनवणार नाही आणि झिम्मा 2 हा सिनेमा मी त्यांनी अक्षरशः रक्ताचं पाणी करून बनवलेला आहे आणि मी जितकं बोलेन त्याच्याबद्दल कमीच आहे. तरी यापुढे सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये तू काम करशीलच, पण झिम्मामधून किंवा झिम्माच्या दुसऱ्या भागातून अशी एखादी गोष्ट किंवा अशी एखादी आठवण तुझ्यासोबत आहे का, किंवा तू जगाच्या पाठवर कुठेही गेलास तरी ती गोष्ट जेव्हा आठवेल तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर हास्यही उमटणार अशी कोणती गोष्ट सांगतो तेव्हा आठवतो? आम्ही जेव्हा मला वाटतंय रिंकू आणि शिवानीला छळायला सुरुवात केली, सगळ्या आम्ही असं सिनियर मंडळी आहोत ना, तर त्या दोघींना जेव्हा छळायला सुरुवात केली, तर रिंकूचं एक स्पेसिफिक हसणं आहे, ते हसणं एकदा सुरू झालं की ते अनकंट्रोलेबल आहे, म्हणजे ते दोन दोन तास चालू शकतं नॉनस्टॉप, एवढी ती हसते. आणि मला असं वाटतं ते जे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून एकमेकांची खेचत एकमेकांना छळत असे चांगले दिवस घालवले आहेत ना, हे मी कधीच नाही विसरणार. मला वाटतं हे प्रेक्षक ठरवतील, म्हणजे आम्हाला आवडेल झिम्मा 3 बनवायला सुद्धा, पण मला असं वाटतं प्रेक्षकांनी ते म्हणायला पाहिजे, कारण तो म्हटलं तसं तो प्रेक्षकांचा सिनेमा आहे. जर का ते म्हणाले की हो आम्हाला हवा आहे तर आम्ही डेफिनेटली बनवू, पण आम्हाला असं नाही करायचं की गरज नसताना आम्हाला सिनेमा नाही बनवायचा. सो प्रेक्षक म्हणाले 3 पाहिजे, लगेच स्टोरी बनवायला सुरू करू, टीम बनवायला सुरू करू आणि तुमच्यासाठी आणखी एक सिनेमा आणूच. पण माझी खूप इच्छा आहे की झिम्मा 2 तुम्हाला पहिल्या भागापेक्षा तिप्पट चौपट आवडावा. तुमच्या आयुष्यात काय 2 तास आम्हाला मिळतात तुमच्या आयुष्यात येण्याचे, सो ते 2 तास आम्ही तुम्हाला खुश करावं आणि बघू पुढे काय घडतं. सिनेमाचे जसे कॅरेक्टर पोस्टर आले तसाच एक तुझासुद्धा कॅरेक्टर पोस्टर आहे ज्याच्यामध्ये सगळ्या महिलांच्या बॅग्स वगैरे घेऊन आहेस तू, हे खरं परिस्थितीमध्ये सुद्धा झाले का असं? हो, हे माझ्या आयुष्यात कायम घडत असतं. मी एक ह्युमन हँगर म्हणूनच वावरत असतो या जगामध्ये. मग कधी बायको असते 4 पर्सेस ठेवून, काय बॅगा ठेवून,
कुठेतरी निघून जाते, मग हिच्या बॅगा उचला. ट्रिपला गेल्यावर ऑब्व्हियसली दोन ट्रॉली बॅग्स, तुम्हाला काय वाटतं कोण उचलत असेल? मीच आहे तो. सो हां, हे खऱ्या आयुष्यातही आहे आणि ते आम्हा पुरुषांना करावं लागतं. म्हणजे तोंड बंद ठेव आणि बॅग उचल, हे आम्हाला करावं लागतं. खूप काही गोष्टी आहेत ज्या मला अशा इथपर्यंत आलेल्या आहेत, पण मी त्या तुम्हाला नाही सांगू शकत. पण जिम्मा 2 मधून रियुनियन किती महत्त्वाचं असतं, जर का आपण एखादा प्रवास केला आहे काही खास लोकांबरोबर, तर त्याच खास लोकांना पुन्हा भेटायला जी मजा येते. म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेला सगळं चांगलं घडतं, काहीतरी खटके पण उरतात, काही काही वेळेला एकमेकींचा त्रासही होतो. पण या बायकांमध्ये, सगळ्या बायकांमध्ये स्पेश खरं तर, पण या बायकांमध्ये एक वेगळी कपॅसिटी आहे की एकमेकींना कसं तरी करून त्या समजून घेतात आणि घेऊन जातात बरोबर प्रवासाला. सो जिम्मा 1 हा तुम्ही आमचा प्रवास बघितलात, जिम्मा 2 तुम्ही आता आमच्या सोबत येणार आहात. खूप थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच.